मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपचाही डोळा होता, त्यामुळे जागा वाटपात ठाणे कुणाला सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मात्र शिंदेंवर स्वतःचं घरचं मैदान गमावण्याची नामुष्की टळणार आहे, कारण ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप सरनाईक या जागेतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सरनाईकांचं एक पत्र व्हायरल झाल्यामुळे त्यासंबंधी चर्चांना उधाण आलंय. आपण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे आपल्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती घ्यावी, असं पत्र प्रताप सरनाईक यांनी वसई विरार मीरा भाईंदर कार्यक्षेत्राच्या पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे. प्रताप सरनाईक पत्रात म्हणतात, प्रति माननीय पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, वसई विरार मीरा भाईंदर जिल्हा ठाणे, महोदय, मी आगामी लोकसभा निवडणूक 2024 उमेदवारी करता अर्ज दाखल करणार असून माझ्या विरुद्ध वसई विरार मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात गुन्हे दाखल आहेत का त्याबाबत माहिती मिळणं आवश्यक आहे. तरी आपण माझ्या विरुद्धच्या दाखल गुन्ह्यांची माहिती देण्याची कृपा करावी, ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला स्नेहांकित प्रताप सरनाईक, असं हे पत्र आहे. दरम्यान ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे ठाण्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सामना होणार आहे. राजन विचारे आपली जागा टिकवण्यात यशस्वी होतात की सरनाईकांना आमदारकी ते खासदारकी अशी बढती मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.